आज नोव्हेंबरला काही महत्त्वाच्या विषयांवर आदित्य उद्धव पत्रकार परिषद घेतील. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन आहे. याच पार्श्वभूमीवर मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या इतिहासात पिता पुत्र एका पत्रकार परिषदेत संबोधित करणार आहेत. राज्यात शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची फोनवरून चर्चा झाली. येत्या 20 किंवा 21 तारखेला एकत्र भेटून चर्चा होण्याची शक्यता असल्याचं कळतंय. आठवले भाजपसोबत गेल्यानं राज्यात पुन्हा प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेऊन उद्धव ठाकरे पुन्हा शिवशक्ती भीमशक्तीचा नवा प्रयोग करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे 3 डिसेंबरला पोहरादेवी इथे जाणार आहेत. बंजारा समाजाच्या मेळाव्यालाही ते हजेरी लावणार आहेत. यवतमाळमध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांना ताकद देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरणार आहेत. शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावरील शिवसेनेचा युवराज हे शीर्षक असलेल्या गीताचं मुंबईत लॉन्चिंग करण्यात आलं. माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या हस्ते अंधेरी पश्चिमेकडील एका विशेष कार्यक्रमात या गीताचं लॉन्चिंग झालं. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह येत्या काही दिवसात महाराष्ट्रात येणार आहेत. सूत्रांकडून ही माहिती मिळाली. येत्या 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर दरम्यान राज्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं जाणार आहे. त्यामुळे मनसे विरुद्ध ब्रिजभूषण सिंह असा सामना आता रंगू शकतो. माजी मंत्री बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील वाद अजूनही मिटलेला नाहीये. बच्चू कडूंनी राणांना माफ केल्याची घोषणा मंगळवारी केली असली तरी कोथळा काढण्याची भाषा केली आहे. त्यामुळे रवी राणांनी थेट घरात घुसून मारण्याची भाषा केली आहे. बच्चू कडू जर दम देत असतील तर जशास तसं उत्तर देणार आणि घरात घुसून मारायलाही कमी करणार नाही असं खुलं आव्हानच राणांनी दिलंय. एकीकडे बच्चू कडू आणि रवी राणा वाद पेटलेला असतानाच बच्चू कडूंची नाराजी दूर करण्यासाठी शिंदे फडणवीस यांच्याकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून बच्चू कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर इथल्या सापण प्रकल्पाला 500 कोटींची सुधारित मान्यता देण्यात आली. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. कडू आणि राणांची माथी कुणीतरी भडकवत आहे असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय. दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला होता, आता वाद मिटवून दोघांनीही अमरावतीच्या जनतेसाठी काम करावं असा सल्ला बावनकुळेंनी दिलाय. महामंडळ वाटप फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. महामंडळांसाठी 60-40 असं वाटप होण्याची शक्यता आहे. यात भाजपकडे 60% तर शिंदे गटाकडे 40% असा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी ही माहिती दिली. तर उद्धव ठाकरेही राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असं अशोक चव्हाण यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांना मदत करता येत नसेल तर सरकारनं दिवाळखोरी जाहीर करावी असं आव्हान काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिलंय. सरकारमधील अनिश्चिततेच्या वातावरणामुळे शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ असू शकतात, त्यामुळे ते परत जाण्याच्या मानसिकतेत असतील ते देखील नाकारता येणार नाही असं एक मोठं वक्तव्य थोरातांनी केलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा करत पैसे उडवले. कार्यकर्त्यांकडून गुलाबराव वाघ यांच्यावर पैसे उडवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एकीकडे शिवसेना नेत्यांकडून पक्ष बांधणीसाठी प्रयत्न केले जात आहेत, अशातच एका जबाबदार पदाधिकाऱ्याकडून मात्र अशा प्रकारे उधळपट्टी केली जात असल्याचा प्रकार उघड झाला. जळगावात 3-3 गुलाब आहेत तरी त्यांना कमळाचं आकर्षण कसं असा टोला शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लगावलाय. सुषमा अंधारे सध्या जळगावच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी त्यांनी गुलाबराव पाटील, गुलाबराव देवकर आणि गुलाबराव वाघ या 3 नेत्यांना चांगलेच चिमटे काढले. उद्धव फडणवीसांनी वाहतूक पोलिसांची सुरक्षा नाकारली आहे, मला सामान्य माणसाप्रमाणे जगायचंय, त्यामुळे मला ट्रॅफिक क्लिअरन्स पायलट व्हेकल देऊ नका अशी विनंती आपण पोलिसांना केल्याचं अमृता फडणवीस यांनी म्हटलंय. राज्यातील सत्ता संघर्षानंतर उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देणारी अनेक शपथपत्र बनावट असल्याचा आरोप शिंदे गटानं केला होता. त्यानंतर परभणीच्या सेलूमध्ये SIT ने ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या शपथपत्रांची मागणी केली, चौकशी झाली. विश्रामगृहावर बोलावून ही चौकशी करण्यात आली. अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं अखेर तनपुरे साखर कारखान्याच्या मालमत्तेचा ताबा घेतलाय.
बँकेतर्फे 35 सुरक्षा रक्षक कारखान्यावर तैनात करण्यात आले. कारखाना व्यवस्थापनाने गळीत हंगाम चालू करण्यास असमर्थता दर्शवल्याचं कळवल्यानं जिल्हा बँकेनं कारवाई केली आहे. या कारखान्याची 111 कोटींची थकबाकी आहे. पुन्हा दलित पॅंथर सुरू करण्याबाबत विचारवंत साहित्यिक पत्रकार यांच्याशी चर्चा सुरू असल्याची माहिती रामदास आठवले यांनी दिली. दलित पॅंथर क्रांतिकारी नोंदी या पुस्तकाचं आठवलेंनी कल्याणमध्ये प्रकाशन केलं त्यावेळी ते बोलत होते. ममता बॅनर्जी राष्ट्रगीत अवमान प्रकरणी 16 नोव्हेंबरला निकाल येणार आहे. ममता बॅनर्जी यांनी एका कार्यक्रमादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा ठपका आहे. त्याविरोधात भाजप नेते विवेकानंद गुप्ता यांनी सेशन कोर्टात याचिका केली होती. दरम्यान मुंबईतल्या शिवडी कोर्टात हजर राहण्याच्या आदेशाला ममता बॅनर्जी यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा इथं एकत्र आले. महेश मांजरेकर दिग्दर्शित ऐतिहासिक वेडात मराठे वीर दौडले सात या सिनेमाची घोषणा करण्यात आली. या सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारणार आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची नुकतीच खासगी रुग्णालयात एनजिओग्राफी करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांच्या हृदयात 40 ते 45% ब्लॉकेजेस आहेत. त्यांना रुग्णालयातून आता पुन्हा आर्थरोड कारागृहात पाठवण्यात आले. 100 कोटी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ते तुरुंगात आहेत. बडतर्फ पोलीस निरीक्षक सचिन वाझेला दोन्ही डोळ्यांमध्ये ग्लुकोमा झालाय तसा दावा वाझेच्या वकिलांकडून विशेष एनआयए कोर्टात करण्यात आलाय. वाझेला वैद्यकीय उपचार गरजेचे असल्याचं सांगण्यात आलंय. वाझेनं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोर्टाला तशी विनंती केली आणि यावर वाझेला वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश न्यायालयानं दिले. शीना बोरा हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय. शीनाची खरंच हत्या झाली का असा सवाल उपस्थित होतोय. कारण राहुल मुखर्जीच्या उलट तपासणीत धक्कादायक माहिती उघड झाली. इंद्राणी मुखर्जीचे वकील रणजित सांगळे यांच्या उलट तपासणीत उत्तर देताना राहुल चांगलाच गडबडला. राहुल आणि शीना यांच्यातील रिकव्हर मोबाईल कॉल्स आणि मेसेजेस यावर आधारित माहिती आणि वास्तविक माहिती यात तफावत उघड झाली आहे. पेड बँकेच्या डिपॉझिटर्सना दिलासा मिळणार असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलंय. बँकेच्या मालमत्ता विकून डिपॉझिटर्सना पैसे मिळतील अशी माहिती त्यांनी दिली. या बँकेत 1,53,000 ठेवीदार आहेत. 623 कोटींचा घोटाळा झाला होता. राज्यातील वर्ग 3 मधील पदं एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत आणि त्याबाबतचा शासन निर्णय जारी झालाय. आता लिपिकांची पदंही एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. राज्य सरकारचा सरकारी नोकर भरतीबाबतचा हा एक मोठा निर्णय समोर आलाय. लवकरच सर्वसामान्यांचा वडापाव आता आणखी महाग होण्याची शक्यता आहे. पावाच्या दरात वाढ झाल्यानं वडापाव देखील महाग होण्याची शक्यता आहे. यंदा तिसऱ्यांदा पावाच्या दरात वाढ करण्यात आली. त्यामुळे वडापावचे दर वाढू शकतात. सर्वसामान्यांची वडापावला मोठी मागणी असते. मात्र आता वडापाव खाण्यासाठी ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागू शकतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीबाबत समितीचा अहवाल नुकताच केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय शिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उपसमित्यांचा अहवाल सुपूर्त केलाय. उल्हासनगर महापालिकेनं मालमत्ता करासंदर्भात लागू केलेली अभय योजना सपशेल फेल ठरली. मालमत्ता करापोटी महापालिकेला तब्बल 566 कोटी थकबाकी येणं असताना या योजनेमार्फत केवळ 3,23,00,000 रुपयांचीच वसुली झाली होती. त्यामुळे महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याचं पाहायला मिळतंय. जीएसटी विभागानं करबुडव्यांसाठी नवी शक्कल लढवली. जीएसटी विभागाला टॅक्स बुडवणाऱ्या लोकांची माहिती दिल्यास 20% रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. यासाठी करचोरी पकडल्याचे ठोस पुरावे जीएसटी विभागाला ईमेल किंवा पत्राद्वारे कळवावे लागतील. भारतानं कच्च्या तेलाच्या निर्यातीवरील विंडफॉल कर कमी केलाय. हा कर 11,000 वरून 9,500 प्रति टन पर्यंत कमी केलाय. अर्थ मंत्रालयानं याबाबत पत्रक जारी केलंय. अनपेक्षितरित्या मोठ्या नफ्यावर आकारला जाणाऱ्या कराला विंडफॉल कर म्हणतात. तर विमान इंधन डिझेल यावरील करात वाढ करण्यात आली आहे. मागील हंगामातील दुसरा हप्ता मिळावा तसंच यावर्षीचा ऊस दर जाहीर करावा यासाठी अंकुशच्या कार्यकर्त्यांनी शिरोळ तालुक्यातील औरवाड फाटा इथे आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी टायर पेटवून साखर कारखान्यांचा निषेध नोंदवला. साखर कारखान्यांनी दर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय.
सहा महिने खतांच्या किमतीत कोणताही बदल होणार नाहीये। खतांवर केंद्र सरकार सबसिडीही देणार आहे, त्याबाबतची घोषणाच केंद्राकडून करण्यात आलेली आहे। खतांवर केंद्राकडून 2.25 लाख कोटीची सबसिडी जाहीर करण्यात आली। आतापर्यंतची ही सगळ्यात मोठी सबसिडी असणारे सहा महिने खतांच्या किमतीत या निर्णयामुळे कोणताही बदल होणार नाही। केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी या सबसिडीबाबतची घोषणा केली आहे। धक्कादायक बातमी शिर्डीतनं। पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याची अक्षरशः थट्टा चालवली आहे। गुंठ्यामागे नुकसान भरपाई म्हणून फक्त 5 रुपये जमा करण्यात आलेत। शिर्डीतील शेतकरी गमे यांनी त्यांच्या 6 एकराहून अधिक क्षेत्रात सोयाबीन पीक घेतलं होतं। ठाणे जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या बांगणी ग्रामपंचायतीच्या हद्दीत जागोजागी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। गावात कचराकुंडी नसल्यानं सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलंय। गावात दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे आरोग्याचा प्रश्न उपस्थित झालाय। लवकरात लवकर ही समस्या सोडवावी अशी मागणी करण्यात आली आहे। उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 1 मधील मूलभूत समस्यांविरोधात मनसेनं धरणं आंदोलन केलं। जलवाहिन्या जुन्या आणि जीर्ण झाल्यानं मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होती। इथल्या समस्या सुटत नाही तोपर्यंत धरणं आंदोलन सुरूच ठेवणार असा निर्धार मनसेनं केलाय। जळगावच्या तांदलवाडी इथल्या तापी नदीपात्रात ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलंय। मुक्ताईनगर आणि रावेर तालुक्यात हतनूर धरणाच्या बॅकवॉटरमुळे अनेक गावं प्रभावित झाली आहेत, त्यामुळे गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे। याकडे राज्य सरकार लक्ष देत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलंय। भाजपच्या दक्षिण रायगड जिल्हा महिला अध्यक्षा हेमलता मानकर यांनी नगरपंचायत कार्यालयासमोर उपोषण केलंय। तळा शहरातील मंगला पारखे यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी हे आंदोलन पुकारले। पारखे आपला शिल्लक पगार मागण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात आल्या होत्या, तेव्हा नगराध्यक्षा स्मिता बोरावकर आणि त्यांच्या पतीनं त्यांना मारहाण केली होती। मुंबईतील प्रकाशगड या महावितरणच्या मुख्यालयावर विद्यार्थी आणि मराठा ठोक मोर्चानं आंदोलन केलं। विद्युत सहाय्यक पदासाठी निवड होऊन सुद्धा जवळपास 850 मुलांना वगळण्यात आलंय, त्याचा निषेध नोंदवत जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। रायगडच्या सुकेळी खिंडीत रानगव्याचं दर्शन झालंय। मुंबई गोवा महामार्गालगत रानगवा रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता, मात्र वाहनांची वर्दळ असल्यानं त्याचा प्रयत्न फसला। पोलिसांनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना वेळीच सावध केलं। कार्तिकी वारीनिमित्तानं पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नेत्रदीपक रोषणाईनं उजळून निघालंय। कार्तिकी वारीचा सोहळा 4 नोव्हेंबरला पंढरपूरमध्ये होणार आहे। त्यानिमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं शिखर, संत नामदेव महाद्वार, संत ज्ञानेश्वर महाराज दर्शन मंडप, संत तुकाराम महाराज भवन आकर्षक रोषणाईनं सजलंय। भारतीय रेल्वेनं मालवाहतुकीतून कोट्यवधींचं उत्पन्न मिळवलंय। रेल्वेनं गेल्या 7 महिन्यात तब्बल 92,345 कोटींची कमाई केली। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उत्पन्नात 17% वाढ झाल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली। एप्रिल ते ऑक्टोबर या 7 महिन्याच्या काळात रेल्वेनं 855.63 मेट्रिक टन मालवाहतूक केली आहे। भारत 2030 पर्यंत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्या मार्गावर असल्याचा अहवाल जागतिक गुंतवणूक बँक मॉर्गन स्टॅनलीनं दिलाय। उत्पादन, ऊर्जा संक्रमण आणि प्रगत डिजिटल पायाभूत सुविधांमुळे भारतात आर्थिक भरभराटीची परिस्थिती निर्माण झाली। ही स्थिती आर्थिक महासत्ता बनण्यासाठी पोषक असल्याचं म्हटलं गेलंय। मानस रंग या नाट्य महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात येणार आहे। 5 नोव्हेंबरला मानसिक आरोग्याशी संबंधित 3 नाटकं सादर केली जातील। मानस रंगचे अतुल पेठे, डॉक्टर हमीद दाभोलकर आणि राजू इनामदार यांनी या संदर्भात माहिती दिली। मानसिक आरोग्य विषयक महाराष्ट्रातला हा पहिलाच नाट्य महोत्सव आहे। बातमी क्रीडा विश्वातली। भारतानं बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवलाय। 5 रन्सनी बांगलादेशवर मात करत भारतानं टी20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये दिमाखदार प्रवेश केला। टीम इंडियानं प्रथम बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 6 गडींच्या बदल्यात 184 रन्स केले। 185 रन्सचं टार्गेट बांगलादेशसमोर होतं, मात्र पावसाचा व्यत्यय आला तरी 16 ओव्हर्समध्ये 151 रन्सचं टार्गेटच बांगलादेशला मिळालं। बातमी कोल्हापुरातनं आहे। कोल्हापुरात रस्त्यावर खुलेआम हुक्का ओढतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। 2 दिवसांपूर्वी शहरातल्या धैर्यप्रसाद चौकात हा प्रकार घडल्याची माहिती मिळते। मध्यरात्री आलिशान गाड्या रस्त्यावर लावून हुक्का ओढत रील बनवला गेलाय आणि याच प्रकरणी अखेर गुन्हा दाखल झालाय।
कोल्हापुरात दिवाळीत काही तरुणांनी आतषबाजी केली होती। ताराराणी चौकात गाडीतच आतषबाजी करण्यात आली होती आणि हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय। भंडारा जिल्ह्यात दिवाळी निमित्त आयोजित हंगामा कार्यक्रमादरम्यान जोरदार गोंधळ झाला। हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना समजवायला गेलेल्या पंचायत समिती उपसभापतीसह चार आयोजकांना लाठकाठ्यांनी जबर मारहाण करण्यात आले। सिल्ली गावातली ही घटना आहे। या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह पाच तरुणांवर कारधा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय। निवड कॉल करून वृद्धाला धमकावून 1,70,000 रुपये उकळल्याची घटना नवी मुंबईत घडली। या प्रकरणी सीबीडी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली। या प्रकरणी संबंधित महिला आणि दोन आरोपींवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे रॅकेट राज्याबाहेरचं असल्याचं कळतंय। कोल्हापुरात लव जिहाद प्रकरणामुळे चर्चेत आलेली 14 वर्षांची अल्पवयीन मुलगी अखेर सापडली। या मुलीशी संबंधित असलेला तरुणही या मुलीसोबतच सापडलाय। कर्नाटकातल्या संकेश्वर मधून या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले। गेल्या 15 दिवसापासून हे दोघंही बेपत्ता होते। नाशिकमधल्या हत्येचा छडा पोलिसांनी अवघ्या 12 तासात लावला। क्षुल्लक वादातून मृत संतू वायकंडे याची काका निवृत्ती हरी कोरडे यानं हत्या केली। संतूनं काकाकडून 2,000 रुपये उसने घेतले होते। ते काकानं मागितल्यावर रात्री दोघात वाद झाला आणि त्यानंतर झोपलेल्या संतूचा काकानं मोबाईल चार्जरच्या वायरनं गळा आवळून खून केला होता। बीडमधील बालाघाट डोंगर रांगेतील डोंगरच चोरीला गेलाय। या ठिकाणी गौण खनिज माफियांकडून राजरोसपणे उत्खनन सुरू आहे, मात्र महसूल विभागानं या माफियांवर कोणतीही कारवाई केलेली नाही। त्यामुळे इथले डोंगर झाडी कुठे गायब झाली असा सवाल पर्यावरण प्रेमींकडून विचारला जातोय। वसई पश्चिमेच्या राम रहीम कॉम्प्लेक्समध्ये सायकल चोरणारे आरोपी सीसीटीव्हीत कैद झालेत। बिल्डिंगच्या आवारातच उभ्या केलेल्या सायकल चोरट्यांनी चोरल्यात। या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। साताऱ्यातील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात भारत बांगलादेश मॅच दरम्यान बिर्याणी आणि तंदूर पार्टी रंगली। त्यावेळी कामासाठी आलेले अनेक नागरिक बाहेर ताटकळत होते आणि अधिकारी कर्मचारी कार्यालयातील कामकाजाच्या टेबलावर एकत्रितपणे बिर्याणी आणि तंदूरवर ताव मारताना दिसले। त्यांच्यावर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत। रत्नागिरीच्या चिपळूणमधील सहाय्यक दुय्यम निबंधक प्रशांत धोत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली। खरेदी खताच्या नोंदणीसाठी त्यांनी लाच मागितल्याचा आरोप होता। 7,000 रुपयाची लाच घेताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। जालन्यातील शिक्षण संस्था चालक प्राचार्य आणि आणखी एकाला एसीबीनं रंगेहात अटक केली। भोकरदन तालुक्यातील धावडा इथल्या उर्दू माध्यमाच्या उर्दू ज्युनियर कॉलेजमधील ही घटना आहे। फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या 12वी विज्ञान शाखेच्या बोर्ड परीक्षेसाठी 475 रुपये फी निश्चित केली, तरीही तब्बल 1,500 रुपये विद्यार्थ्यांकडून घेतले गेले। सांगलीत गौतमी पाटीलच्या लावणी कार्यक्रमात प्रेक्षकांनी धुडगूस घातला, त्यानंतर गौतमीनं पत्रकार परिषद घेत जाहीरपणे झाल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली। तसंच आपण कोणताही अश्लील डान्स केला नाही असंही स्पष्टीकरण गौतमीनं दिलंय। सांगलीत गौतमीच्या डान्सवेळी प्रेक्षकांनी हुल्लडबाजी केली, इतकंच नाही तर शाळेच्या छताची कौलही फोडली। टॅक्सीला अचानक आग लागली। टॅक्सीजवळ असलेल्या काही गाड्यांनाही आगीची झळ बसली, त्यामुळे धुराचे मोठे लोळ पसरले। आग विझवण्यासाठी स्थानिक प्रयत्न करत होते, सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही। नाशिकच्या दिंडोरीमध्ये अवताळे शिवारातील द्राक्ष कॅरेटच्या गोडाऊनला आग लागली। यात 1,000 रुपयांचं कॅरेट आगीत भस्मसात झालेत। सुदैवानं यात जीवितहानी झाली नसली तरी 1,00,000 रुपयांचं नुकसान झालंय। गोडाऊन शेडच्या दुरुस्तीसाठी वेल्डिंगचं काम सुरू असतानाच ठिणगी पडून ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे। प्रत्येक पोलीस ठाणे निरीक्षकांनी वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पेट्रोलिंग करण्याचे निर्देश सोलापूर पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिलेत। कार्तिकी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात पायी चालत येतात। यावेळी रस्ते अपघातात अनेक वारकऱ्यांना जीव गमवावा लागतो, हे टाळण्यासाठी स्पीकरवरून सतत सूचना देण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिलेत। लाल मातीतली कुस्ती म्हणजे